हिंदुवासी प्रतापसिंह गोधोड़े महाराष्ट्राचे कवी आणि अनेक कविता कवींचे मार्गदर्शक आणि गुरु यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानिमित्तानं माननीय रामदास जाधव साहेब येत्या 12 तारखेला त्यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। आणि कार्यक्रम पार पडत असताना त्या ठिकाणी श्रद्धांजलीवर 250 ते 300 गायक महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी येणार आहेत। आणि श्रद्धांजलीवर या ठिकाणी गीताचा कार्यक्रम त्या ठिकाणी येणार आहे। महाराष्ट्रातले मोठे मोठे दिग्गज गायक त्या ठिकाणी येणार आहेत। 200 ते आमच्या माहितीनुसार 200 ते 250 गायक त्या ठिकाणी येणार आहेत। आणि एक मोठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या ठिकाणी गीताच्या माध्यमातून होणार आहे। आणि आठवले साहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। आणि आम्ही त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। म्हणून जे गायक प्रेम असतील, समाजाचे लोक असतील, जे या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये दुःखामध्ये सहभागी व्हावा, या महाराष्ट्रामध्ये एक चित्र दिसलं पाहिजे का खरोखर या भुसावळ तालुका बोदोड आपल्या मुक्ताईनगरमध्ये एक मोठा एक हिरा या ठिकाणी राहत होता। त्यांनी जी वर्षानुवर्षी जी कला या ठिकाणी त्यांच्या कलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी समाजाला समजवण्याचा प्रयत्न केला, अशा लोक अशा व्यक्तीच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतापसिंह गोधोड़े यांना 25% श्वास त्यांचा चालू होता। आणि डॉक्टरने त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही फक्त लिखाण करा, तुम्ही गाणे म्हणून गाणे तुम्ही जर म्हटले तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जीवतच धोका होईल। त्यांच्या कुटुंबाने अनेकदा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्या चाहत्याने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं लोकांवर प्रेम, लोकांना गीतावर प्रेम अशी त्यांना एक छंद होती, लोकांना समजवण्याचं या ठिकाणी गीतातून अशी त्यांच्याकडे जिद्द होती। त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि ते सतत गाणे जे त्यांना डॉक्टरने सांगितले गाणे म्हणत राहिले। ते म्हणाले ज्या दिवशी माझं गाणं संपलेल, गाणं म्हणणं सोडेल त्या दिवशी मी संपून जाईल, माझ्या श्वासा श्वास जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझं गाणं सोडणार नाही। आणि शेवटी त्यांना गाणे म्हणण्यापासूनच त्रास झाला आणि त्यांना त्या ठिकाणी ते बुद्धवासी झाले। म्हणून अशा आपल्यासाठी जर बलिदान करणारे समाजातले मोठे कवी, अनेकांचे मोठे मोठे कवी कव्वाले त्यांचे गुरु आहेत त्या ठिकाणी आणि ते गुरु मानतात। आनंद शिंदे सारखे, मिलिंद शिंदे सारखे त्यांना या ठिकाणी गुरु मानतात। म्हणून आपल्या सर्वांची समाजाची जबाबदारी आहे का त्या कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येत उपस्थित राहावं, हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये सर्व उपस्थित राहावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.